नियम सत्तावन्न ची नोटीस दिली आहे सर्व कामकाज बाजूला ठेवून अध्यक्ष मोदय एमपीएससीचा चा विद्यार्थी असलेला स्वप्नील स्वप्नील अतिशय गंभीर अशा प्रकारचे प्रकरण अध्यक्ष यांनी आत्महत्या केली ची परीक्षा पास झाला पण इंटरव्ह्यू झाला नाही दुसरी परीक्षा दिली अध्यक्ष मोदय त्याची मेल झाली नाही आणि आपण जर बघितलं तर तो काय म्हणतो सी मायाजाल आहे यात पडू नका येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं आत्मविश्वास तळाला पोचतो आणि स्वतःबद्दल शंका वाढत जाते दोन वर्ष झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि चोवीस वय संपत आलाय घरची एकंदरीत परिस्थिती परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज खाजगी नोकरी करून कधी न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतो ही भावना करोना नसता सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं असतं चांगलं असतं हवं ते ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं मी घाबरलो खचलो असं मुळीच नाहीये फक्त मी कमी पडलो माझ्याकडे वेळ नव्हता नकारात्मकतेची ही वादळ कित्येक दिवसही मनात होती पण काहीतरी चांगलं होईल या आशेवर तक धरला होता पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल असं काहीच उरलं नाहीये यास कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी माझा निर्णय आहे मला माफ करा मला डोनेशन करून शंभर जीव वाचवायचे होते बहात्तर राहिले जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा अनेक जीव वाचतील अतिशय मन हेलावून टाकणार अशा प्रकारचे पत्र अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्ही एम पी ला स्वायत्तता दिली आहे पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाहीये दीड दीड दोन दोन वर्ष त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय साध्या परीक्षा देखील होत नाहीत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होत नाहीत असे अनेक विद्यार्थी निराशेमध्ये त्या ठिकाणी आहेत आज जागा रिकाम्या आहेत एमपीएससीच्या बोर्डावर लोक नाही आहेत कोणी त्या ठिकाणी बघायला तयार नाहीये या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये अजून किती स्वप्नील लोणकर अध्यक्ष महोदय आपल्याला लागतील आणि कधी आपल्याला जागेल हा प्रश्न या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राजकीय विषय नाही आमच्याकरता हा विषय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला विषय प्रत्येक युवकाच्या मनातला विषय या संदर्भात राज्य सरकार काही कारवाई करणार आहे की नाही अध्यक्ष मोदी कुठेतरी हे एम जी आहे याला पूर्णपणे आता ह्या सगळ्या अनुभवातनं याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे याची कार्यपद्धती ही नव्याने ठरवण्याची आवश्यकता आहे याचे टाइम टेबल हे स्ट्रिक्टली ठरवण्याची आवश्यकता आहे एमपीएससी आता असं झालंय अध्यक्ष महोदय की कोणालाही काही घेणं देणं नाही ते आपल्या चालीनं चालतात इथे एखादा स्वप्नील आत्महत्या करतो काय जगतो काय आणि मरतो काय एम पी एस काही घेणं देणं नाहीये मला सरकारला सवाल आहे सरकार या संदर्भात काही करणार आहे की नाही अध्यक्ष महोदय आज एम पी एस सीच्या मुलांची एवढी आंदोलन झाली पण त्या आंदोलनानंतर देखील अध्यक्ष महोदय दे? कुठलंही त्या ठिकाणी कारवाई सरकारच्या वतीने करण्यात आली नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आज अध्यक्ष महोदय आमच्या तरुणाईचा जीव हा अत्यंत महत्वाचा आहे आज खरं म्हणजे सगळं कामकाज बाजूला ठेवलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि या एमपीएससी च्या संदर्भात चर्चा केली पाहिजे याच्यात काय सुधारणा करता येईल कशी सुधारणा करता येईल यापुढे एकही स्वप्नील लोणकर आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही अध्यक्ष महोदय ही व्यवस्था या ठिकाणी उभी करावी लागेल आणि म्हणून या नियम सत्तावनच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो सगळे कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर जी उद्भवलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आणि एमपीएससीच्या एकूण कारभारावर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ही या नियम सत्ताहांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर सूचना मांडतोय